जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील OBC अध्यक्षांच्या उपस्थितीत उमेश नेमाळे यांच्या कार्यालयात OBC सेलच्या मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले होते. आगामी काळातील निवडणुकीसाठी तालुक्यातील OBC अध्यक्षांच्या व पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शनासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम संपल्यावर लगेच पत्रकार परिषदही आयोजित करण्यात आलेली होती. आत्मसन्मान म्हणजे कसा की तालुका अध्यक्ष काय प्रकारे OBCचा तो आज करणार. आतापर्यंत स्थानिक माझी कोणावर टीका करत नाही, त्या स्थानिक नेत्यावर बी टीका नाही, परंतु ही जनरली अशी तुमची सुद्धा ती मनातली घुसमट असेल की तुमच्या तालुक्यातले पदाधिकारी जे मोठे असतील ते विशिष्ट याच्याखाली येऊन ते तुम्हाला विश्वास घेत नसतील किंवा घेत नसावेत, कदाचित ते चुकही असेल माझं, तर व्यक्तिगत मतावर मी बोलतोय. तर अशा प्रकारे हा OBCच्या अध्यक्षांचा आत्मसन्मान वाढवणं ही बाब आहे आणि ती भाऊंनी अत्यंत अचूक ओळखली आणि त्या दृष्टीने आपली जी मीटिंग बोलवली ही अत्यंत चांगल्या प्रकारची मीटिंग झाली. आणि याच्यामध्ये एक झालं की आपला आत्मिक बळ, आपल्याला करावयाचे कामं, आपल्या जबाबदाऱ्या आणि आपलं पदाचं जे मूल्य आहे त्याची किंमत आपल्याला आज समजते. या प्रकारे अशा प्रकारचे आपण सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये चांगल्या प्रकारे भाग घेतला आणि अशाच प्रकारे अध्यक्षांच्या या आव्हानाला आपण सगळ्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांनीच OBCच मंडल आयोग हे देशात सर्वप्रथम महाराष्ट्रात स्थापन केलं आणि त्या OBC संघटनेचे आम्ही पदाधिकारी असल्याचा सुद्धा आम्हाला अभिमान असून त्याचं आम्ही भान कायम ठेवत येणाऱ्या काळातील सर्व चर्चा आज या ठिकाणी घडवण्यासाठीची आजची बैठक होती आणि संपूर्ण जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून आमचा तालुकाध्यक्ष आजच्या बैठकीला उपस्थित होता. प्रमोद पाटील, इंडिया न्यूज एक्सप्रेस, भुसावळ.